राधेश्याम चित्रपटानिमित्त रेबल ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे बाहुबली म्हणून ओळख असणारे प्रभास यांच्या 11 मार्च रोजी वर्ल्ड वाईज राधेश्याम मूवी रिलीज झालेला आहे. यानिमित्त रेबल ग्रुप सोलापूरच्या वतीने लक्ष्मीनारायण टॉकीजच्या समोर विवेकानंद प्रशाला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात प्रभासचे चाहते राधेश्याम पिक्चर पाहून रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. रेबल ग्रुप सोलापूरच्या वतीने प्रभासच्या कुठलाही पिक्चर कधीही रिलीज होऊ द्या, त्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. 11 मार्च रोजी रक्तदान शिबिरामध्ये 100+ प्रभासचे चाहते सहभाग घेतले, अशी माहिती रेबल ग्रुपचे सुनील काळे यांनी दिली. राधेश्याम प्रभास यांचा आज पिक्चर रिलीज झालेला आहे, त्यानिमित्त आम्ही बहुसंख्येने आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. त्यात जास्तीत जास्त संख्येने येऊन आज रक्तदान शिबिर केलेले आहेत. त्यानिमित्त रेबल ग्रुप यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर सोलापूर शहरात ही मोठ्या उत्साहाने राधेश्याम पिक्चर लक्ष्मीनारायण टॉकीज येथे रिलीज झाला आहे. यानिमित्त प्रभासचे चाहते मोठ्या प्रमाणात पिक्चर पाहण्यात मग्न होते. या रक्तदान शिबिर प्रसंगी अजय दुगाणे, राहुल बोलेदलू, बाबू जेगलेकर, विश्वनाथ कमलापुरे, वरप्रसाद राहुल, राहुल भंडारे, नागेश शिप्पलपल्ली, ओंकार गड्डम, रोहित वर्जन, बापू आरगोलू आदींची